आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर. सोमवारपासून म्हणजे उद्यापासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाच्या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. विरोधकांना अधिवेशनातले विषयच माहीत नाहीत असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय, तर विरोधी पक्षानं आत्मविश्वास गमावल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. त्या ठिकाणी येतील त्या सगळ्या गोष्टींवर चर्चा करण्याची ही सत्तारूढ पक्षाची तयारी आहे. आणि आता मला असं वाटतं की आमची ताकद देखील वाढलेली आहे, पण या शक्तीचा कुठेही दुरुपयोग न करता जास्तीत जास्त चर्चा घडून जे लोकहिताचे प्रश्न देखील विरोधी पक्ष उचलेल ते विरोधी पक्षाकडनं आले तरीही त्याला न्याय देण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे आम्ही करू. विरोधी पक्षाच्या वतीने एक पत्र आम्हाला देण्यात आलेलं आहे. मी पहिल्यांदाच असं बघितलं की विरोधी पक्षाला विषयच माहीत नाहीये, त्याच्यामुळे त्यांनी पत्राच्या ऐवजी ग्रंथ दिलेला आहे ज्याच्यामध्ये महाराष्ट्रातले मला असं वाटतं जेवढ्या लक्षवेधी त्यांनी दाखल केले आहेत त्या लक्षवेधी एकत्रित करून त्याचं एक पत्र दिलेलं आहे. परंतु जसं पत्र दिलं देवेंद्रजींनी पण ते सांगितलं का ग्रंथ आहे. आपला अंतिम आठवडा प्रस्ताव कसा असतो तसा अगदी त्याच्यामध्ये सगळ्या विषय. एकंदरीत परिस्थिती वरून विरोधी पक्ष देखील गोंधळलेला दिसतोय, गोंधळलेल्या वातावरणात दिसतोय. एक आत्मविश्वास गमावलेला कसा विरोधी पक्ष आणि अवसान गळाल्यानंतर काय होतं याच चित्र या सर्व परिस्थितीतून दिसतं. मी काय कोणाला कमी लेखत नाही. आम्ही सगळेच जण अनेक वर्ष सरकारमध्ये काम करत आहोत, विरोधी पक्षामध्ये देखील आम्ही लोकांनी काम केलेलं आहे आणि त्याच्यामुळं कुठेही दोघांचाही सन्मान ठेवून आम्ही लोक त्याच्यामध्ये लक्ष घालू आणि त्याला उत्तरं देण्याचं काम करू. कुठेही त्या उत्तराच्या मध्ये उगेच काहीतरी थातुरमातुर सांगण्याचा प्रयत्न आम्हाला कुठल्याही मंत्र्यांच्याकडनं किंवा कुणाकडनं सत्ताधारी पक्षाच्याकडनं कुणाकडनं होणार नाही ही देखील ग्वाही या प्रेस कॉन्फरन्सच्या निमित्तानं मी महाराष्ट्रातल्या जनतेला देतो आणि विरोधी पक्षाला देखील देतो. पावसाळी अधिवेशनात विरोधकांची कसोटी लागणार आहे, कारण तत्कालीन विरोधी पक्षनेते अजित पवार हेच आता सत्तेत सहभागी झाले आहेत. मात्र महागाई, बेरोजगारी आणि दुष्काळाच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांना जाब विचारणार असल्याचं विरोधकांनी स्पष्ट केलंय. पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी सरकारला धारेवर धरण्याचा निर्णय घेतलाय, मात्र या अधिवेशनात सर्व समीकरणच बदलली आहेत. या आधी झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी बाकांवर बसून अजित पवार विरोधी पक्षनेते पदाच्या भूमिकेत सरकारवर तुटून पडत होते. आता अजित पवार सरकारमध्ये अर्थमंत्री झालेत, परिणामी महाविकास आघाडीच्या तोफखान्यावरती निश्चितच परिणाम होणार आहे. मात्र शेतकऱ्यांच्या आत्महत्या, दुबार पेरणीचं संकट, राज्यात झालेल्या दंगली या मुद्द्यांवरून आक्रमक होण्याचे संकेत विरोधकांनी दिलेत. आहे विरोधी पक्ष म्हणून आम्ही आहोतच. आता काँग्रेसला विरोधी पक्ष नेतेपदही आम्ही क्लेम केल्यानंतर मिळेल आणि आम्ही जे काही आहोत काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, आम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीनं सरकारला धारेवर धरण्याचं काम करू. सरकारने एनडीआरएफच्या निकषापेक्षा दुपटीनं आम्ही शेतकऱ्यांना मदत करणार अशी राणा भीमदेव थाटात घोषणा केली होती, परंतु दुपटीनं सोडा, एकटीनं सुद्धा, एका वेळेस सुद्धा अजून एनडीआरएफच्या निकषानुसार शेतकऱ्यांना कोणत्याही सततच्या पावसाचे निधी, पैसा, अनुदान कोणतंही मिळालेलं नाही. विधिमंडळाचं अधिवेशन राज्यातल्या जनतेसाठीही तितकंच महत्वाचं असतं, कारण सामान्य जनतेचे प्रश्न विधिमंडळात मांडले जातात, तिथे प्रश्न सोडवले जातात. आता विरोधक कशा प्रकारे सामान्यांचे प्रश्न मांडणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय. महाविकास आघाडी विरोधक म्हणून सरकारला धारेवर धरण्यासाठी अनेक मुद्दे यावेळेस उचलणार आहे, त्यामध्ये महिला अत्याचार, जातीय दंगली आणि शेतकऱ्यांचे मुद्दे प्रमुख असणार आहे. बेरोजगारी त्याचबरोबर इतरही मुद्दे महत्वाचे असणार आहे. त्यासाठी महाविकास आघाडीमधील विरोधी पक्षांची सगळी रणनीती आखण्यात आली आहे. मात्र महाविकास आघाडीला अजूनही विरोधी पक्षनेता मिळाला नाही, यामुळे विरोधी पक्षनेता कोण असणार यावर सध्या महाविकास आघाडीमध्ये चर्चा रंगली आहे.
विरोधनलीस दत्तासह विनोद राठोड, न्यूज 18 लोकमत, मुंबई। तिकडे अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या गटाने वायबी चव्हाण सेंटरमध्ये जाऊन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली। तब्बल पाऊण तास अजित पवार यांच्यासह मंत्री दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, सुनील तटकरे एवढंच नाही तर प्रफुल्ल पटेल हे सगळेजण शरद पवार यांच्यासोबत होते। शरद पवार यांनी या सगळ्यांशी संवाद साधला, तसंच पवारांचे आशीर्वाद मिळावेत, राष्ट्रवादी एकसंघ राहावी अशी विनंती आम्ही सगळ्यांनी मिळून केल्याचं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं। या भेटीत शरद पवार यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नसल्याचंही पटेल यांनी नमूद केलं। यावेळी शरद पवार यांच्यासोबत असलेले जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड हे देखील उपस्थित होते। या भेटीमुळे राष्ट्रवादीतील दोन गटांच्या मनोमिलनासाठी पुन्हा एकदा प्रयत्न झालेत का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। आम्ही सगळ्यांनी साहेबांना विनंती पण केली की आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये त्यांच्यासाठी आदर तो आहेतच, पण पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक संघ कसा राहू शकतो त्याच्यासाठी पण त्यांनी योग्य विचार करावा आणि येणाऱ्या दिवसामध्ये मार्गदर्शन सुद्धा ते करावं अशी आम्ही सगळ्यांनी विनंती केली आहे। आदरणीय पवार साहेबांनी कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही, शांतपणे आमच्या सगळ्यांच्या जे मत होता, जे आमचे विचार होते, जे आमची विनंती होती ते ऐकून घेतलं आणि भेटीनंतर आम्ही आता इथून परत जात आहो। नुकतेच राष्ट्रवादीमधून सत्तारूढ पक्षाच्या बाजूला जाऊन शपथ घेतलेले सर्व मंत्री आणि विधान परिषदेचे उपाध्यक्ष श्रीयुत नरहरी झिरवळ आणि प्रफुल्ल पटेलजी हे सर्व उपस्थित होते। त्यांनी पवार साहेबांना त्यांची दिलगिरी झालेल्या घटनेबद्दल त्यांनी व्यक्त केली, त्याच्यातून काहीतरी मार्ग तुम्ही काढा अशी विनंती त्यांनी केली। त्यावर माननीय शरद पवार साहेब यांनी कोणती प्रतिक्रिया दिलेली नाही। पाहूयात पुढे काय होतं ते। वळूयात पुढच्या बातमीकडे। बातमी आहे राष्ट्रवादी काँग्रेसमधलीच। राष्ट्रवादीकडून विधानसभा अध्यक्षांना पत्र पाठवण्यात आलंय आणि पक्षातील 9 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली असली तरीही राष्ट्रवादी विरोधी पक्षातच आहे। अधिवेशनासाठी विरोधकांच्या बेंचवर बसण्याची व्यवस्था करावी आणि विरोधकांसाठी असलेल्या बैठक व्यवस्थेत आम्हाला प्राधान्य द्यावं असं या पत्रात नमूद करण्यात आलंय। दरम्यान आमदारांना कुठलाही व्हीप बजावलेला नसल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केलंय। की विरोधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची आसन व्यवस्था ही विरोधी पक्षातल्या बाकांबरोबर मध्ये करावी असं जयंत पाटील साहेबांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे मी पत्र दिलं। अजून आम्हाला ऑफिशियली कोणीही पक्ष सोडल्याचं काही हे आलेलं नाही, त्याच्यामुळे 9 मंत्र्यांना जो डिस्क्वालिफिकेशन नोटीस दिलेल्या आहेत ते सोडून बाकी आमदारांचा काही प्रश्न येत नाही। काय तुम्ही व्हीप जारी केलाय अधिवेशनासाठी? नाही नाही, मी काय व्हीप जारी केलेला पक्षादेश असतो नेहमीप्रमाणे की अधिवेशनाला हजर राहा, तेवढा फक्त आधीच पक्षादेश काढलेला आहे। सगळ्या आमदारांना काढले पक्षादेश? हो सगळ्यांना। पावसाळी अधिवेशनात इतर कोणत्याही मुद्द्यांपेक्षा व्हीपचा मुद्दाच गाजणार असल्याचं स्पष्ट झालंय। शिवसेना आणि शिवसेना ठाकरे गट तसंच राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये व्हीपच्या मुद्द्यावरून जोरदार राजकारण सुरू झालंय। पाहूयात एक खास रिपोर्ट। प्रतोद कुणाचा, व्हीप कुणाचा, कुणाचा व्हीप होणार लागू? सुनील प्रभू की भरत गोगावले, जितेंद्र आव्हाड की अनिल पाटील? सोमवारपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील घडामोडींच्या अनुषंगानं मुख्य प्रतोद कोण हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय। सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर सुनील प्रभू यांचाच व्हीप प्रत्येकाला लागू होणार असून भरत गोगावले हे बोगस प्रतोद असल्याचा टोला सुनील राऊतांनी लगावलाय।
सुप्रीम कोर्टाने क्लियर सांगितले की भरत गोगावळेचा व्हीप चालणार नाही, भरत गोगावळे हा बोगस प्रतोद आहे, व्हीप फक्त चालेल तो आमचा सुनील प्रभूंचा चालेल, बाकी आम्ही कुठल्या व्हीपला आम्ही मानत नाही आणि झुगारणार. सुनील प्रभूंचा व्हीप सगळ्या शिवसेनेचे आमदार 54 आमदारांना मानावाच लागेल, तसा निर्णय सुप्रीम कोर्टाचा आहे. नोटीस सगळ्या आमदारांना आल्या असल्या तरी व्हीप फक्त आमच्या सुनील प्रभूंचाच चालेल. शिवसेनेनं सुनील प्रभूंचा दावा फेटाळून लावत त्यांचाच व्हीप बंधनकारक असल्याचं ठासून सांगितलं. एका शिवसेनेच्या दोन शिवसेना झाल्या, तसाच प्रकार राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही घडला. परिणामी व्हीपच्या मुद्द्यावरून शरद पवार आणि अजित पवार गटातही संघर्ष होणार असल्याचं स्पष्ट झालंय. व्हीप बजावण्याची व्यवस्था आमचे मुख्य व्हीप श्रीयुत जितेंद्र गावड साहेब हे बजावणार आहेत. राजकीय पक्षांसाठी प्रतोद आणि व्हीप का महत्वाचा असतो ते पाहूयात. संसदीय कामकाजासाठी प्रत्येक राजकीय पक्षाचा प्रतोद नेमला जातो. आपल्या पक्षाच्या सगळ्या आमदारांवर नियंत्रण ठेवण्याचं काम प्रतोद करतो. विधानसभेत महत्वाच्या विषयावर मतदान नियोजित असतं किंवा चर्चा नियोजित असते, त्यावेळी संबंधित पक्षाने सरकारच्या बाजूने किंवा विरोधात जो काही निर्णय घेतला असेल तो प्रतोद आदेशाद्वारे जारी करतो. प्रतोदाच्या या आदेशालाच पक्षादेश म्हणतात. त्यासाठी तीन प्रकारचे व्हीप असतात, वन लाईन व्हीप, टू लाईन व्हीप आणि थ्री लाईन व्हीप. हे तिन्ही व्हीप प्रतोद बजावत असतो. एकंदरीतच पावसाळी अधिवेशनात व्हीपचा मुद्दा चांगलाच पेटणार असल्याचं स्पष्ट होत आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तिकडे राज्यातील पक्ष फोडाफोडीच्या राजकारणावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं राज्यभरात एकसही संतापाची हे आंदोलन केलं. दादरच्या शिवाजी पार्क परिसरात सुद्धा मनसेच्या वतीनं हे सह्यांचं आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाची आज राज ठाकरे यांनी स्वतः पाहणी केली, तसंच नागरिकांशी संवाद साधला. मनसेनं उभारलेल्या या फलकावर सह्या करून नागरिकांनी आपला संताप व्यक्त करत राजकारण्यांचा निषेध केला. ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांना त्यांचं एक विधान भोवणार असल्याची चर्चा आहे. मुंबई गुन्हे शाखेनं राऊत यांना एक नोटीस धाडली असून मुख्यमंत्री कार्यालयाच्या बद्दल केलेल्या विधानाप्रकरणी उत्तर मागितलं आहे. राज्यातील कारागृहांमध्ये असलेल्या गुन्हेगारांशी मुख्यमंत्री कार्यालयातून संपर्क साधला जातो असा खळबळजनक आरोप त्यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. यासंदर्भातले पुरावे आणि माहिती देण्यासाठी मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचनं राऊत यांना ही नोटीस बजावली आहे. पोलीस राऊत यांनी केलेल्या आरोपांची पडताळणी करणार आहेत. या प्रकरणात राऊत यांचा जबाबसुद्धा नोंदवला जाऊ शकतो. सर, काही दिवसांपूर्वी आपण दावा केलेला होता की मुख्यमंत्री कार्यालयातील राज्यातील कारागृहांमध्ये जे गुन्हेगार आहेत त्यांचे संपर्क आहे, त्याचबरोबर क्राईम ब्रांचने आपल्याला काही नोटीस वगैरे. बघा, मी असं ऐकलं आहे अशा नोटिसा पाठवलेल्या, अशा नोटिसा आल्या तर मी पुराव्यासह उत्तर देईन. पळूयात पुढच्या बातमीकडे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे उपनेते यशवंत जाधव यांची भेट घेतली. यशवंत जाधव यांच्यावर सध्या सैफी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 2 दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. फडणवीस यांनी जाधव यांच्या तब्येतीची विचारपूस केली. यावेळेला फडणवीस यांच्यासोबत गिरीश महाजन सुद्धा उपस्थित होते. आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी अशी ओळख असलेल्या धारावीचं लवकरच रुपडं पालटणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला धारावी पुनर्विकास प्रकल्प अखेर मार्गी लागण्याची शक्यता आहे. राज्य सरकारनं धारावी पुनर्विकासाचं कंत्राट अदानी समूहाला देण्यास मान्यता दिली असून यासंदर्भात शासन निर्णय जाहीर केला आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी 23,000 कोटी रुपयांचा खर्च येईल. हा प्रकल्प पूर्ण करण्याकरता 17 वर्ष लागतील आणि त्यातील 7 वर्षात पुनर्विकासाचं काम पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. या प्रकल्पाच्या अंतर्गत जवळपास 60,000 कुटुंबियांचं पुनर्वसन करण्यात येईल. या झोपडपट्टीत प्रत्येक कुटुंबाला 405 वर्गफूट क्षेत्रफळाचं घर मिळणार आहे. मुंबईतल्या वांद्रे इथे एक महिला समुद्राच्या पाण्यात बुडाल्याची घटना ताजी असतानाच मालाडच्या मार्वे इथल्या समुद्र किनाऱ्यात 5 मुलं समुद्रात बुडाल्याची घटना घडली. समुद्रात बुडालेल्या 2 जणांना वाचवण्यात यश आलं तर 3 जणांचा शोध सुरू आहे. मुंबईच्या मालाड मार्वे समुद्र किनाऱ्यावर फिरण्यासाठी आलेल्या 12 ते 15 वर्ष वयोगटातली ही 5 मुलं होती. पोहण्याच्या नादात आणि
तंद्रीत ही मुलं खोल समुद्रात गेली. आता या मुलांची हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं शोधमोहीम सुरू आहे. तिकडे पालघर जवारमधील दाभोसा धबधबा इथे पर्यटनासाठी बराच प्रसिद्ध आहे. पर्यटनासाठी गेलेले पंचायत समितीचे कनिष्ठ सहाय्यक लिपिक या धबधब्याच्या पाण्यात वाहून गेल्याची माहिती मिळते. जवार पंचायत समितीचे कनिष्ठ सहाय्यक लिपिक देवेंद्र शिंदे धबधब्याच्या पाण्यात बेपत्ता झालेत. पोलिसांच्याकडून संध्याकाळी उशिरापर्यंत त्यांचा शोध सुरू होता. धबधब्यावरील पाण्यात बुडणाऱ्या एकाला वाचवताना शिंदे वाहून गेल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. जवारमधील दाभोसा धबधब्या इथे पर्यटकांची मोठी गर्दी होते. दरम्यान धबधब्यावर जाताना पर्यटकांनी विशेष काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलंय. शहापूरपासून 40 किलोमीटर अंतरावर असलेल्या घाटघर चौंढे या जलविद्युत प्रकल्पाच्या दरम्यान सुरू असलेल्या चौंढे धबधबा पर्यटकांना अतिशय आकर्षित करत असतो. पावसाळी पर्यटनाचं हे आवडतं ठिकाण. घनदाट निसर्ग साधनसंपत्तीनं नटलेल्या जंगलात या धबधब्याकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दरम्यान हनुमानाचं मंदिर आहे. मंदिराच्या माथ्यावरून फेसाळणारा धबधबा जणू काही हनुमंताला दुग्धाभिषेक करत असल्याचा भास होतो. या ठिकाणी शहापुरातीलच नव्हे तर बदलापूर, मुरबाड, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई इथून सुद्धा अनेक जण सहकुटुंब आवर्जून गर्दी करतात. यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. पाहत राहा महामुंबई. विरोधकांच्या प्रश्नांना सविस्तर उत्तर देऊ, बहुमताच्या जोरावर कामकाज रेटणार नाही असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर सत्ताधाऱ्यांच्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र असून पुरोगामी विचार पुढे घेऊन जायचे असं शरद पवार यांनी म्हटलंय. त्यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं, यावेळी ते बोलत होते. त्याचसोबत तरुणांनी मोठा लढा उभा करण्याचं आवाहन सुद्धा त्यांनी केलं. शरद पवार गटाकडून आमदारांना व्हीप जारी करण्यात आला आहे. जितेंद्र आव्हाड यांच्याकडून राष्ट्रवादीच्या आमदारांना अधिवेशनासाठी हजर राहण्याच्या बद्दल व्हीप जारी करण्यात आला आहे. दरम्यान राष्ट्रवादीकडून विधानसभा अध्यक्षांना सुद्धा पत्र पाठवण्यात आलंय. पक्षातील 9 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली तरी राष्ट्रवादी विरोधी पक्षातच आहे. अधिवेशनासाठी विरोधकांच्या बेंचवर बसण्याची व्यवस्था करावी असंही या पत्रात नमूद करण्यात आलंय. राज्याचं पावसाळी अधिवेशन सोमवारपासून म्हणजे उद्यापासून सुरू होत आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सह्याद्री अतिथीगृहावर चहापानाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमावर नेहमीप्रमाणे विरोधकांनी बहिष्कार घातला. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात होते. राष्ट्रवादीनं 2 गट राष्ट्रवादीत पडल्यामुळे पक्षाकडे असलेल्या विरोधी पक्षनेते पदावर आता काँग्रेसनं दावा केला. काँग्रेसच्याकडून नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण यांची नावं चर्चेत आहेत, पण तिसऱ्या फळीतल्या एखाद्या नेत्याचं नाव सुद्धा पुढे येऊ शकतं. काँग्रेस पक्षाच्या दिल्लीत झालेल्या बैठकीत निर्णय झाला आहे आणि लवकरच त्याची घोषणा होईल असं सूत्रांचं म्हणणं आहे. महाराष्ट्रासाठी आजचा दिवस मोठा आहे. अमरावतीमध्ये टेक्सटाईल प्रकल्प होणं ही अभिमानाची बाब असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. यासाठी त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. दरम्यान सरकार बदललं नसतं तर महाराष्ट्र 10 वर्ष मागे गेला असता अशी टीकाही त्यांनी केली. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या गटानं वायबी चव्हाण सेंटरमध्ये जाऊन शरद पवार यांची भेट घेतली. तब्बल 15 तास अजित पवार यांच्यासह सगळे मंत्री दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल हे शरद पवार यांच्यासोबत होते. पवार यांचे आशीर्वाद घेत राष्ट्रवादी एकसंध ठेवण्यासाठी विनंती केल्याची माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली. तसंच या भेटीत शरद पवार यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नसल्याचंही पटेल यांनी म्हटलं. राज्यातील पक्ष फोडाफोडीच्या राजकारणावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं राज्यभरात एकसही संतापाची आंदोलन सुरू केलं. दादरच्या शिवाजी पार्क परिसरात सुद्धा मनसेच्या सह्यांचं आंदोलन सुरू होतं. या आंदोलनाची राज ठाकरे यांनी पाहणी केली तसंच नागरिकांशी संवाद साधला. मनसेनं उभारलेल्या फलकावरती सह्या करून नागरिकांनी आपला संताप व्यक्त करत राजकारण्यांचा निषेध केला. नांदेडमध्ये भाजपकडून
घर जोडो अभियान राबवण्यात येत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून मोर्चे बांधणी सुरू आहे. त्यासोबतच मोदी ॲट 9 या उपक्रमासह सराफा बाजार परिसरात घर जोडो अभियान राबवण्यात आलं. बीड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय बाळासाहेब म्हस्के यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भारत राष्ट्र समिती पक्षात प्रवेश केला आहे. बीडच्या जिल्हा रुग्णालयात प्रसूती कक्षात महिला कर्मचाऱ्यांच्याकडून वसुली सुरू असल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला. चांगली सेवा देण्याच्या मोबदल्यात रुग्णांच्या नातेवाईकांच्याकडून पैसे घेतानाचा व्हिडिओ समोर आला. या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली जाते. बीडमध्ये माळसाहेब जिजाऊ मल्टीस्टेट बँक घोटाळ्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे. जास्त व्याजदराचं आमिष देत ठेवीदारांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी पतसंस्थेच्या अध्यक्ष आणि संचालकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान ठेवीदारांनी बैठक घेत स्वतंत्र तक्रार नोंदवण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारची सुट्टी आणि गटारी अमावास्यामुळे सिंधुदुर्गातील आंबोली घाट परिसरात पर्यटकांनी प्रचंड गर्दी केली होती. मुख्य धबधबा आणि कांबोली बेळगाव फाट्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या. चांदवडच्या रायपूर गावात बालवाडीमध्ये निकृष्ट दर्जाचा पोषण आहार दिला जातो. पोषण आहारामध्ये आळ्या सापडल्यानंतर यासंदर्भात पालक आक्रमक झाले. मुलांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. बीडच्या वडवणीत 6 गावांना जोडणाऱ्या रस्त्याची अतिशय भीषण अवस्था आहे. खड्ड्यांमुळे रस्त्याची चाळण झाली. पावसाळ्यात या खड्ड्यांमधून वाट काढताना वाहन चालकांचे प्रचंड हाल होतात. अहमदनगरच्या लोणी इथे एकानं संकरित गाय 2 लाख रुपयांना घेतली. या गायीची सध्या पंचक्रोशी चर्चा आहे. या गायी आपण पाहत आहे महामुंबई. जुन्या वादातून महिलेवर दुकानात घुसून कोयत्यानं वार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार विरारमध्ये घडला आहे. या हल्ल्यात महिला गंभीररित्या जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या हल्ल्याची संपूर्ण घटना दुकानातल्या सीसीटीव्हीत कैद झाली. नागरिकांनी वेळीच धाव घेतल्यानं मोठा अनर्थ टळला. 6 महिन्यांपूर्वी झालेल्या जुन्या वादातून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती मिळते. यासोबतच महामुंबईमध्ये इथेच थांबूया. ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील.